कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोखीम पत्करून गावागावातील आपल्या भावा बहिणींचं रक्षण करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील 2000 आशाताईंना राखीच्या पर्वावर पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा कार्यक्रमांतर्गत रोख पुरस्कार व सुरक्षा किट देऊन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. याचबरोबर पालकमंत्री आशा किरण योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली. आशाताईंना व्यक्तिगत सेवा लाभ देण्याचा राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे. कोरोनाच्या काळामध्ये विविध आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जिल्ह्यातील सर्व आशा स्वयंसेविका सातत्यानं कार्यरत आहेत. रक्षाबंधनाच्या पर्वावर आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एका भावपूर्ण कार्यक्रमात आशाताईंनी पालकमंत्र्यांना राखी बांधल्यानंतर या कार्यक्रमाची जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडून बहिणीला दिलेली ही छोटीशी मदत असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केलं. यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड, अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र सुरपाम तसंच आशा स्वयंसेविका कर्मचारी प्रामुख्यानं उपस्थित होते. या आशा वर्करांना एक आजचा दिवस एक अतिशय मोलाचा दिवस, एखाद्या बहिणीला भावाने साथ द्यावा अशा या दिवशी, राखीच्या दिवशी आदरणीय पालकमंत्र्यांनी ही योजना आपल्या फक्त या महाराष्ट्रात जेवढे जिल्ह्यात त्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू केली. म्हणजे आपण पालकमंत्री असल्यामुळे करू शकला याचा आता कालच आमच्या एका मीटिंगमध्ये आदरणीय आमचे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांनी विचारणा केली की कशा पद्धतीने बाजूच्या जिल्ह्यातले वर्धा जिल्ह्यातले पालकमंत्री त्यांनी सुद्धा विचारणा केली की तुम्ही असं कसं करू शकता, तसं कसं करू केलं ते आदरणीय पालकमंत्र्यांनी सांगितलं की नाही आपण ज्या खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला गेल्या. मी इथे आल्या जवळपास अर्थातच कलेक्टर साहेबांसोबत आणि सीओ साहेबांसोबत बोललो, तुमच्या सर्व व्यथा ऐकून घेतल्या की कशा पद्धतीने तुमच्या नियुक्त्या साधारणतः 1836 आपल्या जिल्ह्यामध्ये रीट आणि गाव आहे आणि ठोक गावं तशी 1400 आहे पण रीट पकडली तर 1836 आहे आणि 828 साधारणतः आपल्या ग्रामपंचायत आहे. या पूर्ण भागामध्ये संपूर्ण गाव पातळीवरती आशा वर्कर चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. ह्या सगळ्या कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीमध्ये ज्या आशा ताईंनी महत्त्वाची भूमिका प्रत्येक गावखेड्यामध्ये बजावली आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन माहिती संकलन करून उत्तम असं काम या आशा ताईंनी केलेलं आहे आणि म्हणून या आशा वर्करचा सन्मान व्हावा, त्यांचा सत्कार व्हावा, त्यांना गौरवलं जावं आणि म्हणून आम्ही खनिज निधीतून पालकमंत्री आशा सुविधा योजना हा कार्यक्रम नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि दुसरा आशा किरण योजना अशा दोन कार्यक्रम आम्ही या नव्यानं या जिल्ह्यात सुरू केलेले आहेत. हा सगळा खर्च खनिज निधीतून करायचं आम्ही ठरवलं आणि त्यामध्ये या महिलांच्या सुरक्षा किट 1100 रुपये रोख आणि दरमहा 200 रुपये आशा किरण योजनेमधून अशा पद्धतीनं या आशा वर्करचा सगळ्यात आता जास्त सगळ्या ग्रामीण भागामध्ये मेहनतीचं आणि पायी पायी जाऊन प्रत्येक दरवाज्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचून माहिती संकलन करायचं काम या आशा वर्करनी केलेलं होतं म्हणून त्यांचा सन्मान करायचं काम आम्ही जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या नेत्यांनी ठरवलं आणि ही योजना आता अंमलात आणली. आज त्यांचाच रक्षाबंधनाच्या पवित्र अशा या कार्यक्रम सणाच्या निमित्तानं या दिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून त्यांना आज हा धनादेश आम्ही दिलेला आहे. रक्षाबंधन हे बहीण भावाचं अतूट नातं आहे, तसंच नातं या सगळ्यांनी सेवेतून समाजामध्ये रुजवलेलं आहे आशा वर्करांनी आशाताईंनी आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे.